नमस्कार मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर दिवाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमधून सोयाबीनच्या भावाविषयी माहिती देणार आहे की सोयाबीनचा भाव वाढण्यामागचे काय कारणे आहेत, भाव असाच कितीपर्यंत वाढू शकतो, हा भाव असाच किती दिवस वाढत राहील, तसेच कमी झाला भाव तर कितपर्यंत कमी होऊ शकतो, व सोयाबीन चांगल्या भावात विकण्यासाठी काय स्ट्रॅटर्जी वापरायची, ह्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. तरी तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंडियन ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ह्यावर्षी सोयाबीनचे उत्पादन तर जास्त आहे, म्हणजे एकूण भारतातलं सोयाबीनचं उत्पादन प्रोडक्शन जास्त आहे, पण मागच्या वेळेस भावात प्रचंड वाढ झाली होती आणि काही शेतकऱ्याला तो भाव भेटला नव्हता, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन आधीच विकून टाकली होती आणि नंतर भावात वाढ झाली होती. तर ह्यावेळेस तसं होऊ नये म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी स्टॉक करून सोयाबीन ठेवलेली आहे व त्यामुळे सोयाबीनची आवक कमी झाली आणि आवक कमी झाल्यामुळे मित्रांनो भावात वाढ होलेली आहे. जे DOC घेणाऱ्या कंपन्या आहेत त्यांमध्ये स्पर्धा चालू झालेली आहे, त्यामुळे भावात वाढ दिसत आहे. आता बघूया हा भाव किती राहील. मित्रांनो, मी केलेल्या अभ्यासानुसार भाव हा सरासरी 7000 रुपयाच्या आसपास राहील, तर कोण सांगायला 12000-15000 रुपये हिसाब खोटा, एवढा भाव वाढणार नाही. आणखीन एक, शेतकरी मित्रांनो, भाव कमी जरी झाला तरी 5000 रुपयाच्या खाली भाव येणार नाही. चांगला भाव विकण्यासाठी चांगल्या भावात विकण्यासाठी काय करायचं, तर मित्रांनो सोयाबीन ही टप्प्याटप्प्यानं काढायची. एकतर होल्ड स्टॉक करून बी ठेवायची नाही आणि एकदम वाढला म्हणून सगळेच विकून पण टाकायची नाही. तसं जर आता जर 6.5 भाव आहे आणि तुम्ही सगळी विकून टाकली, जर भाव 8-9 गेला तर लॉस होईल. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं एक 4-5 टप्पं करायचं, टप्प्याटप्प्याने बाहेर काढायचं, त्यामुळे जास्त तोटा होणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा जकान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.